छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत, पण कार्यक्रम हायजॅक करण्याची कृती गैर. माजी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते. नगरमध्ये हिंदुत्ववादी संघटना वर्चस्व ग्रुप आणि पैलवान प्रतिष्ठानने आयोजित केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा हा कार्यक्रम स्थानिक लोकप्रतिनिधींनी हायजॅक केल्याने विरोधक चांगलेच संतापले आहेत. माजी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी या संदर्भात माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी माध्यमांकडे भूमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आराध्य दैवत आहेत, कोणत्याही एका राजकीय पक्षाशी निगडीत नाही, तरी देखील स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेण्यासाठी त्यांनी कार्यक्रम हायजॅक केला. पण जनतेला खरा हिंदुत्ववादी शिवप्रेमी कोण हे माहीत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. साधारण 50 ते 55 वर्षापूर्वी अहमदनगर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात आला होता. त्या पुतळ्याचं दरवर्षी शिवजयंतीपूर्वी रंगरंगोटी होत असते. तशीच आता शिवजयंती जवळ आलेली आहे आणि शिवजयंती जवळ आल्यामुळं अहमदनगर महापालिकेच्या माध्यमातून आणि अहमदनगर महापालिकेच्या खर्चातून 2 ते 3 लाख रुपये खर्च करून या पुतळ्याचं नूतनीकरण करण्यात आलं. हे नूतनीकरण करत असताना या ठिकाणी राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्या ठिकाणी डीजे लावला व हिडीसपणे कृत्य केलं. चुम्मा चुम्मा दे दे असे अश्लील गाणे लावले आणि त्या अश्लील गाण्यावर छत्रपतींच्या पुतळ्याशेजारी नृत्य केलं हे अत्यंत निंदनीय आहे. अशा अत्यंत खालच्या पातळीचं कृत्य करणाऱ्या या लोकांनी यापुढे व्यवस्थित राहिलं पाहिजे. धन्यवाद.